खरंच रमा, तू सुरुवात कर, आम्ही सगळे तुझ्या मागे आहोत. ठरलं तर मग रमाबाई, तुमच्या ह्या नवीन कामाला आमच्या सगळ्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. हो. तिला मी घराबाहेर काढायला बघत होते, पण हिनं डाव साधून घरीच राहायची आयडिया केली. रमा, मला पटलाय तुझा निर्णय. आता तुला घरात राहून तुला जे आवडतंय ते करण्याचं समाधान मिळेल. अरे वा, आता बरं पटतंय तुला. मग अशी म्हणत होता इतकं सोपं नाहीये, विचार कर पुन्हा एकदा. अगदी तुझ्या काळजीपोटी बोलत होतो मी. तुझ्यासारख्या अम्बिशियस मुलीने घराबाहेर पडाव, तुझ्या डॅडना जॉईन करावंस, मुळात तुझं जे टॅलेंट आहे त्याला वाव मिळावा असं मला वाटत होत. वर्षभरापूर्वी परांजपे ग्रुपची सीईओ होण्याची महत्वाकांक्षा बाळगणारी तू माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी सगळं सोडून या घरात आलीस. त्यामुळे तुला तुझा आनंद मिळावा, तुझी जी महत्वाकांक्षा आहे ती तू पूर्ण करावीस, एवढंच मला वाटत. राघव, सीईओ तर मी होणार, पण पुरोहित म्हणून वैदिक शाळेच्या उपक्रमातून. डॅडने सगळं कसं शून्यातून निर्माण केलं ना राघव, तसं सेम मला करायचं. मला ना स्वतःला सिद्ध करायचं राघव. ते तू नक्कीच करशील रमा, मला खात्री. पण तुझा आनंद ज्यात आहे ते तुला करायला मिळावं एवढंच मला वाटत. राघव खरंच थँक्यू सो मच, तू खरंच खूप सपोर्ट आहेस. परत तू हा जो उत्तम निर्णय घेतलायस ना, त्याबद्दल मी तुला एक गिफ्ट देणार आहे. गिफ्ट काय आहे? आलोच. अरे प्रत्येक वेळेला काय सरप्राईज देतो, सांग तरी.